नमस्कार मित्रांनो, विनायक वास्तर या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही बनवतोय आमच्या घरच्यांसाठी स्पेशल पावभाजी. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बनवतोय, ते पण आम्ही मम्मींच्या रेसिपी चॅनल वरची व्हिडिओ बघून. हो, आम्ही व्हिडिओ काय झालं आम्ही कसं सरप्राईज देणार. म्हणजे कसं ना, आम्ही भाजी चपाती डाळ म्हणजे कसं रोज रोज बनवतो. म्हणजे मम्मी आल्यापासून आम्ही दोघींनी, म्हणजे मी पण काही एवढं स्पेशल कधीच काही बनवलेलं नाहीये. त्याच्यामुळं आज आम्ही एकटं एकटं बाजारात गेलो, काय पायी पायी गेलो बाजारात. आम्ही सामान असं पावभाजीचं आणलं. आम्ही व्हिडिओ शूट केलंच नाही आम्ही त्यावेळेस. पण नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा केव्हा करेल ना, नेक्स्ट टाइम काही करेल ना, तेव्हा बाजारात जाताना पण आम्ही काय काय घेतोय. आता थोडं थोडं जमतंय आम्हाला पण बाजार करायला, काय होईल. मग आम्हाला ना, आम्ही म्हणजे येतो पण थोडं थोडं, पण मम्मीची रेसिपी लावून ठेवणार आहे अशी आणि ते बघून बघून. आणि हा मम्मीची रेसिपी कोणाला कळत नाही असं नाही, सगळ्यांना रेसिपी करायची. लय भारी, आमचं एवढं तुम्हाला कळणार नाही. म्हणजे आम्ही एवढं काही दाखवणार नाही. आमची भाजी बिजी ठेवली आहे ना आमचं, म्हणजे आमचं पण बघा, पण आमच्या ह्याच्यावरूनच मम्मीची रेसिपी बघा. आम्ही मम्मीच्या चॅनलची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक करणार आहे. मम्मीचा लवकरच घरगुती मसाला तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ज्यांना कोणाला मम्मीचा घरगुती मसाला बघायचा असेल, ते फटाफट आणि क्लिक करा आणि मम्मीचा घरगुती मसाला बघा. आणि आज अशी भारी झाले मसाला. हा, लय भारी. आणि जर कोणाला काहीतरी म्हणायचं होतं, तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं, जर कोणाला काही शिकायचं असेल तर मम्मीच्या रेसिपी. आणि ऑलरेडी घरगुती हळद पावडर मसाला, हळद पावडर आलेली आहे, ते बघायला अजिबात विसरू नका. चल मम्मी कांदा टाक. बाबू तेल भरपूर टाकले. भूमी किती कमी कर, बंद करते. हा, आणि तुम्हाला काय सांगू, एवढी गर्मी आहे ना, सांगू शकत नाही. बापरे बाप, लय गर्मी चालू आहे. आमच्याकडे खूप गर्मी आहे. एकच नंबर किती पण बारीक करतो, म्हणजे पण लय आवाज येतो त्याचा. भूमीने फायनली गॅस वाढव ना. कांदा टाकलेला आहे. आता कांदा भरपायची वाट बघणार आहे. आणि सेम टू सेम मम्मीने जसं केलं तसं झालं करणार आहे. सेम, काहीच फरक नाही, काय का भूमी? काहीच नाही. इवन मम्मीने जेवढं जेवढं प्रमाण घेतलं ना, आम्ही पण तेवढं घेतलं. आणि जेवढं आम्हाला जे कळत नव्हतं ना, ते ऍक्युरेट बघून बघून किती टमाटे घेतले, एवढंच टाकले का, खरोखर हेच टाकले काय. स्पेशल बनवायचं असलं का, आमच्या मम्मी बनवतात, आम्हाला छान छान खाऊ घालतात. मग आम्हाला पण असं आजारलं ऍक्च्युली झालं काय ना, का मम्मींना असं छान खायचंय. आणि आमच्या नाही नाही विषय काय झाला माहितीये का, सकाळी आम्ही केली होती शेवग्याची भाजी. आणि खरं काय ते सांगतो बर का, पातळ थोडीशी नाही ती पातळ झाली. आणि त्याच्यामुळे मम्मी खूप नाराज झाल्या. आमच्या मम्मीच नाही, इवन सगळेच नाराज झाले. हे नाराज झाले, भाऊजी पण खूप नाराज झाले. आणि त्यात आम्ही रात्री बनवली होती बटाट्याची चटणी डाळ भात. आणि वरण भात हा आमच्याकडे 2 दिवसाआड असतो, म्हणून जास्त नाराज आहेत सगळे. म्हणून वरण भात हा 10 दिवसानंतर बनवणार आहे. आम्ही 10 दिवसानंतर बनवणार आहे वरण भात. जे काही मम्मी रेसिपी आहे, मम्मीने ज्या काही रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत, त्या सगळ्या आम्ही बनवून दाखवणार आहे. आणि मम्मींचं म्हणणं कसं आहे माहितीये का, जे कोण मम्मींची रेसिपी बनवून दाखवल ना, त्यांनी व्हिडिओ पोस्ट करायचा. म्हणजे मम्मींचे आयडी आहे ना इंस्टाग्रामला, मी सुवर्ण करून त्या आयडीवर त्यांनी व्हिडिओ काढून टाकायचा, आम्ही तो युट्यूबच्या व्हिडिओवर पोस्ट करणार. असं सांगायचं होतं मम्मींना कालच्या हळदीच्या व्हिडिओ मध्ये. हा, काही लोकांना समजलं नसेल तर आता समजून घ्या की व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम आयडीला सेंड करा, मग तो व्हिडिओ नक्की टाकणार. हा,
तर मम्मी आपण भाजी कोणती कोणती टाकली कुकर मध्ये लागलं लगान लागलं. आम्ही ना फ्लावर, बटाटा, वटाणा, गाजर, बीट, शिमला बस एवढंच घेतलं. हा भाऊजी काय म्हणे सारखी सारखी दाळ भात दाळ भात दाळ भात सुकळी ना. हे मी इथे भांडे घासत होते, ताई इथे आल्या और हळू ताई अशा उभ्या होत्या भाऊजी भाऊजी मध्ये हे आले खुर्चीवर बसले आणि त्यांच्या सारखे दाळ भात बनवत्या. काय बनवलं तर दाळ भात नाही तर तो बटाटा नाही तर ती मटकी. आणि आम्ही खरंच दाळ भात आणि बटाटा आणि मटकी जास्त बनवतो म्हणजे आम्हाला ती सोपी पडते ना, म्हणजे आवडते पण असं नाही की नाही सोपी पण पडते. मग त्यांना वैताग आला ते खाऊन खाऊन वैताग येणारच वरण भात साठी. आणि शेवग्याची भाजी पण भरपूर वेळेस बनवलेली. आता शेवगा पण बघायला भेटणार नाही लवकर, मटकी पण भेटणार नाही आणि दाळ भात पण नाही. बटाटा आणि दाळ भात पण अजिबात नाही कारण वरण भात बनवला का बटाट्याची चटणी बनवतोच आम्ही. हा आणि मग अजून काय म्हणणं तुझं, मम्मी किती खुश होती आमच्या आपल्या पावभाजीनी काय माहित नाही. आता मम्मींच्या मनामध्ये पण जेव्हा आम्ही असं जेव्हा सर्व करू ना त्यांना आपण नक्की विचार मी व्हिडिओ काढणार आणि विचारणार की पावभाजी कशी झाली. असं सगळ्यांना एक त्यांना एक एक घासच म्हणजे भरवून आम्ही विचारणार आहे का मम्मी कशी झाली पावभाजी. हा म्हणजे आम्ही दोघीने म्हणजे ना कसं माहितीये का की आम्ही स्पेशल बनवतच नाही, बनवलंच नाही. मी तर नाही बनवलं तीन वर्ष आणि मी पण नाही बनवलं लग्न झाल्यापासून. म्हणजे मम्मींना मदत केली फक्त एवढंच, बाकी बनवलं मम्मीला मदत करत आम्हाला खाऊ आणि मम्मी स्वतः पण आम्हाला म्हणजे लय खाऊ घालते. मम्मी लय सगळं छान छान बनवून खाऊ घालत ना. आणि एवढं दोन दोन सुना आहेत त्यांच्या जबाबदार मामाला झालं पाहिजे ना आमची. आज आम्ही सहज आमचं ठरलं होतं पहिल्यांदा का शेवची भाजी करायची नाही. आमचं कारण म्हणजे ना आम्ही कामावरलो आणि बसलो होतो तर ना आम्ही असाच विचार करत होतो भूमी यार ताई म्हणे उगाच शेवग्याची भाजी अशी बनवली सगळे नाराज झाले म्हणजे. तर म्हटलं जाऊ दे आपण संध्याकाळी काहीतरी छान बनवू. तर आम्हाला क्लिक झाली शेवगे शेवची भाजी. मग आम्ही ना तीच ठरवली होती की शेवची भाजीच बनवायची शेवची भाजी बनवायची. मग आम्ही ना दुकानात गेलो शेव घेतली. मग आम्हाला क्लिक झालं चला भाज्या घ्यायला जाऊ. तर मग भाज्या घेतल्या आणि भाज्या घेता घेताना मग फ्लावर, वटाणा, बटाटा हे सगळ्या भाज्या दिसल्या. ते गाजर, बीट वगैरे दिसलं ना मग क्लिक झालं आई या सगळ्या घेऊ थोड्या थोड्या आणि पावभाजी बनवून टाकू. आणि खरं सांगायचं म्हटलं तर वटाणे काय आपल्याकडे भेटत नाही. आता वटाणे बंद झाले म्हणून आम्ही सुपर शॉपी मध्ये जाऊन वटाणे घेतले. ते भिजवलेले वटाणे असतात ते घेतले. आम्हाला असे ताजे ताजे वटाणे भेटलेच नाही पण सगळीकडे विचारलं आम्ही आम्हाला कुठे भेटलेच नाही. आता हाताला लय कळ झाले लागलेले आणि लय ना एक काम करूया ताईंच्या हाताला पण कळ लागले आणि कांदा पण करतोय परत हे पण शिजतोय. बापरे गॅस बंद झाला किती नॉर्मल सांगते. किती शिट्ट्या झाल्या? दोन झाल्या, तीन झाल्या ना. आता शिट्ट्या झाल्या अजून एक शिट्टी घ्यायची. चार शिट्ट्या होते रेसिपी मध्ये आणि कांदा पण परतोय. तर कांदा परतला आणि हा सगळा मसाला परतला का मग आम्ही तुम्हाला अजून एकदा दाखवू काय लागलं होतं का. हा म्हणजे पावभाजी आमची कशी झाली पातेल्यामध्ये ते आम्ही नक्की दाखवू तुम्हाला. आणि जर काही पूर्ण अॅक्युरेट जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर सुवर्णा नेहमीच सुवर्णा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असं फक्त पावभाजीच नाही भरपूर वेगळ्या वेगळ्या तुम्ही चिकन वजडी नंतर मी काय खाते वजडी बर का बिर्याणी चिकनच आवडतं पावभाजी बोंबील नंतर ना अजून नवीन नवीन मुली आहेत माझ्या नवीन नवीन स्वयंपाक बनव शिकतात. म्हणजे माझं वय काय आहे माझं वय 20 आहे भूमीचं वय 19 आहे. मग या रेंजच्या पोरींना अक्युरेट माहिती मिळेल. आमच्या मम्मीला भारी सांगतो पार आमच्या मम्मींनी ना नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी मेथीची भाजी सुद्धा दाखवली. मेथीची भाजी नंतर फ्लॉवरची भाजी दाखवलेली वटाणा फ्लॉवर आणि पिझ्झा पण दाखवलाय. पिझ्झा पिझ्झा काय नाद काय घरगुती पिझ्झा बाहेर जाऊन खायची इच्छा नाही होणार तुम्ही. एकच नंबर पिझ्झा आणि एक पाचच मिनिटात रेडी काय का भूमी. हो पाचच मिनिटात रेडी आणि एक खाऊ दोन खाऊ मनच भरणार नाही पोट भरेल पण मन भरणार नाही हे मात्र खरं बोलली. चला तर मग आमची पावभाजी झाल्यावर तुम्हाला दाखवू. फायनली आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर आता बघूया आपण पावभाजी. कसे 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 पावभाजी कशी आम्ही सगळं आवरलं बघा. आता आम्ही सगळं आवरलं सगळं काम आवरलं. आता वाट कशाची बघतोय पावची
आम्ही सगळे जेवायला येण्याची तेव्हा सुद्धा आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या तोंडावरची रिएक्शन दाखवून आले. बराच वेळ झालं बटर टाकून आम्ही आणि मम्मी आल्या होत्या बघायला आमची पावभाजी. सरप्राईज पण भारी वाटली त्यांना. हा त्यांना आवडली. त्यांनी वास पण घेऊन बघितला. जर आवाज काढ ना. त्यांनी वास पण घेतला. छान झाली म्हटले. मग काही सरप्राईज विरप्राईज सगळं पाणी. आणि या व्हिडिओची परत एकदा सांग जर का. परत एकदा सांगतो जर तुम्हाला ही पावभाजीची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर मी सुवर्णा या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा आणि त्यावर पावभाजीची नाही भरपूर भरपूर सारे भारी भारी रेसिपीज आहेत. तुम्ही नक्की बघा आणि नक्की बनवा आणि तुमच्या पण घरच्यांना खुश करा. जसं आम्ही आज प्रयत्न केलाय तसं सांगितलं तुम्हाला आज सकाळी झालेला प्रकार. त्यामुळे आम्हाला पण नाराजगी वाटली त्यांच्या संग. म्हणून आम्ही सगळ्यांना खुश करण्यासाठी अशी छानशी पावभाजी बनवली. ती पण कोणाची रेसिपी बघून. मी सुवर्णा म्हणजे आमच्या मम्मी. आमच्या मम्मीची रेसिपी बघून. तर चला मग भेटूया जेवायला बसल्यावर. सांगायची गोष्ट अशी आहे. अतिशय दुःखदायक गोष्ट घडलेली आहे. आजी कधीच घडली नव्हती. पावणे 11 वाजलेले आहेत तुम्ही बघू शकते. आणि ना पूर्ण 3 तास झाले बर का पावभाजीची भाजी तयार होऊन पण पावच नव्हते घरात. आता आले पाऊ. आमचे गुतले पाऊ जिन्यामध्ये मला असं वाटतंय जे पाऊ आला वरती पाऊ तो आणू. आता आले पाऊ आले. काय हो भाऊजी कुणी आणून दिले पाऊ तुम्हाला. सागरने दिले. आणि ते दोघं कुठे ऐका ना. बघितलं अशी होती की आम्ही त्यांना 3 तासापूर्वी असं सांगितलं होतं की आधी पाव आणून द्या मग जा तुम्ही. पण त्यांनी ऐकलं नाही म्हणे येताना आणतो. आणि आता फोन करून मला म्हणे भूमी पाव भेटत नाहीये. तरी उपलब्ध केले बिचारींनी कुठून. आणि तरी पाव आणले पण स्वतः जेवायला आले नाही. फक्त पाव आणून दिले. आता त्यांच्याशिवाय आम्ही कसं जेवायचं नाही का. तरी पण आम्ही भाऊजींना वाढून देणार आहे मम्मीला वाढून देणार आहे. काय गो भूमी कशाला उभीच. पावणे 11 वाजले. उभं हा ना किती वेळ झाला. आणि आम्ही आता काय ये एवढा बारीका हा बारीका पाहिजे. बरोबर बरोबर. सॉरी सॉरी. पावभाजीच हे झालंय. त्यांना भूक लागली ना. मी काकडी कापत होते तोवर मला सागर भाऊजींचा आवाज आला का पाव घेऊन जा करून. तर भाऊजींनी आणले पाव. तर भेटूया आम्ही जेवायला बसल्यानंतर. अजून काही बसलो नाही आम्ही. 11 वाजून गेलेत. अजून बसलेलो नाही. पावणे 11 वाजले. हा म्हणजे आता पावणे 11 वाजले. पोटात असे सगळे कावळे उंदर मांजर सगळं कोपतात. फक्त कावळे नाही पण अजून काही यांचे पत्ते फुटते कुठेच नाहीये. कुठे नाव आता फोन करणार आहे आम्ही. यांना आले तर ठीक नाही तर झोपून देणार. तसंच जेव्हा पावभाजी शिळी पावभाजी गरम करून नाश्त्यात. चला भेटूया जेवायला बसल्यावर. तर फायनली आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर भूमी वाढून देते जेवण. आता बसलोय 12 वाजता. 12 वाजले बाई. हा 11 वाजले मित्र ना. पहिली गोष्ट म्हणजे आमची चुकी झाली. त्यांनी गावाची फोन केली. सांगितलंय पाऊ किती वाजता आले. तुम्ही किती. आम्ही तो पण व्हिडिओ काढलाय. हा मग आता तुम्ही पुन्हा रोज व्हिडिओ येणार आहे. तुमची ऋतू वाहिनी व्हिडिओ काढणार आहे. भूमी वाहिनी व्हिडिओ काढणार आहे. विषयाने चॅनल दुर्बळ करून टाकणार आहे. आता काय करू मी. मम्मी भाजी खाल्ली तुम्ही. हे भाऊजी आमचं व्हिडिओचं काम चालू आहे. मी काय म्हणतो कळलं ना. चालू व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला सांगतोय. ऋतू वाहिनी सांगा तुम्ही रोज व्हिडिओ आले पाहिजे करून. मला कामामुळे टाइम भेटत नाही. आता ऋतू कसे iPhone 14 Pro आहे. 3 रोज व्हिडिओ काढलेच पाहिजे. रोज व्हिडिओ तुम्हाला आलेच पाहिजे. एक दिवस जरी व्हिडिओ नाही आला तरी तुम्ही कमेंट करून धुळा करून टाकायचा. लागेल तेवढा बोला तुम्ही ऋतू वाहिनीला. ऋतू वाहिनीला आपल्याला रिव्ह्यू कशाचा पाहिजे होता आणि भेटला कशाचा. आमचे भाऊजी एवढं हळूहळू नका. भाऊजी खरं सांगा तुम्ही काय म्हणशाल मग या पावभाजीसाठी. सकाळपासून बनवते. काय सांगतो तुम्हाला. अरे एवढं नव्हतं बोलायचं. तुम्ही बघ सकाळपासून.
आम्ही 6:30 वाजता शिर्डीवरून आलो आणि सकाळपासून कधी तेव्हा का गाजर वगैरे घेऊन आलो. तेव्हा गाजर कमी पडले होते आम्ही आणले. आणि काय काय झालं आज येता येता तुझं काय काय झालं? किती गरके मारले? किती गरके मारले? गरके नाही मारले, गरके नाही मारले, फक्त कमी पडले होते. भेटला तिकडं तिकडं भूमीला मी उभं केलं होतं, मी एकटीच गेलो होतो. काय झालं कारण काल पाऊस पडला होता, आकाश उडून गेला होता म्हणून बिटकुलीच ठेवले होते. हा मला ती बाई म्हणली मी तिथे फेकून दिलं. मी म्हणलं मी तिथे आणायला जाऊ का? हा मम्मी आमच्या टेस्ट करता. मम्मी तुमच्या चॅनल वरची बघून केली आम्ही. कधी काय टाकलं ते सगळं प्रॉपर बघून टाकलंय. छान बनवली, खूप छान झाली. तू पावाची व्हिडिओ चांगली बनवली म्हणून ती व्हायरल झाली. नाही आम्ही मम्मीचं सगळं सांगितलंय. मसाल्याची व्हिडिओ पोस्ट होणार आहे लवकरच. ज्यांना कोणाला आता हे खाऊ राहिले. कॅमेरामॅन फोकस करो. अहो हात दुखला मग अशी पण असच 7 मिनिटं असा फोन पकडला होता. एक नंबर. धन्यवाद. काय भाजी बनवली भाजी बनवली हा आता आली. अरे 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 कॅमेरामॅन फोकस करो. आता कशी झाली बरोबर झाली. नव्हता तू गेली नव्हता. ज्यांनी बनवलं त्यांनी काम टाकून झाली. तू तू खातो पण तू पण तपतात. छान झाली, छान झाली. एक नंबर. मम्मी सारखी झाली का? आणि हा सेम झाली. लय भारी भारी झाली. खरंच भारी झाली. मम्मी बघा आज कुठं तरी असं वाटलं चांगल्या बायकांसोबत लग्न केलं. तिकडे जायचं होतं ना बायको पुन्हा. आता हे मला भरवत आहे. अरे आता कॅमेरा कसा पकडू मी? आता बस काय असं असं तोंड कुठे दाखल गरज नाही पडणार. कसं झालं आता भाऊजी? भाऊजी मेन आमचा शूटर आहे. भाऊजी आल्याला म्हणले मला जेवायचं नाहीये. नाही आता पाव भाजी खाल्ल्यानंतर मन हर्ट झालं होतं. नाही आता पाव भाजी खाल्ल्यानंतर. आ मम्मी सारखी झाली का? मम्मींची रेसिपी बघून शिष्य आम्ही मम्मींच्या. बस झालं आमचं गुरु म्हटलं आम्हाला. छान झालं आम्हाला. फक्त मम्मींच्या कडून अपेक्षा होती का छान म्हणावं मम्मी आम्हाला. काय मम्मी तर आमचा आज कुठं मला असं वाटलं की आम्ही बरोबर बायकांसोबत लग्न केलं. शुक्रान शुक्रान नाही अजून अजून नाही. एवढी तारीख झाली. एवढी तारीख नाही खात त्याच्या भाजीत. आज बारी म्हटलं उद्या खराब पडत नको नको. हा काय नाही बारी केली मस्त केली मस्त केली. बाय बाय मित्रांनो. थांबा तर आमचा हा व्हिडिओ रेसिपीचा मम्मींचा बघा बर का जाऊन तुम्हाला. तर आम्ही अगोदरच सांगितलंय डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही मम्मींच्या चॅनलची लिंक दिलेले. आणि हा मसाला येतोय बर का नक्की जाऊन व्हिजिट द्या मसाल्याला मम्मीच्या व्हिडिओला. मसाला लय भारी. हा हा पण टाकलाय. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.